मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आले मराठी टायपिंग. कम्प्युटरवरती जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची तर त्यासाठी एक ISM सॉफ्टवेअर लागतं, आणि ते कसं इन्स्टॉल करायचं हे तुम्हाला माहिती नसेल. कसं इन्स्टॉल करायचं, कसं यूज करायचं, जेणेकरून तुम्ही मराठी टायपिंग तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरती करू शकता. हां मित्रांनो, तुम्हाला जर टायपिंगची एक्झाम द्यायची असेल पुढे जाऊन, तर टायपिंग तुम्हाला यायला हवं, आणि टायपिंगचा तो मराठीचा फॉन्ट पण यायला हवं. तसं मराठी टायपिंग कसं आपण इझिली करू शकतो विदाऊट फॉन्ट, ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे, तो आय बटनवरती लिंक ठेवलेला आहे, आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक आहे, नक्कीच तुम्ही पाहाल तो व्हिडिओ. पण आता व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की ISM सॉफ्टवेअर तुमच्या लॅपटॉपमध्ये तुम्ही कसं इन्स्टॉल करू शकता, ज्यामधून तुम्ही मराठी हिंदी टाईप करू शकता आणि शिकू पण शकता. कसं? चला सुरू करूया. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, कम्प्युटर टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला शिकायचे असतील आणि कम्प्युटरमध्ये बनायचं असेल स्मार्ट, तर तुम्हाला करायला हवा माझा चॅनल सबस्क्राईब, आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला टाईमवर मिळेल मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये तुम्ही इकडे टाईप करणार कीबोर्डवरून, तर ते मराठीमध्ये टाईप व्हायला हवं, यासाठी तुम्हाला एक ISM सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आहे. तर ते कसं करायचं मी दाखवतो इकडे तुम्हाला. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला, तिकडून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करा आणि डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारे ISM व्हर्जन 6.2 नावाचा एक फोल्डर येईल. त्या फोल्डरला तुम्हाला ओपन करायचं आहे, आणि त्या फोल्डर ओपन केल्यानंतर तुमच्याकडे अशा बऱ्याचशा फाईल येणार आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला सेटअप नावाच्या फाईलवरती डबल क्लिक करायचं आहे. सेटअप नावाच्या फाईलवरती डबल क्लिक केल्यानंतर इकडे मी दाखवतोय तुम्हाला, स्क्रीनवरती अशा प्रकारे लोगो येणार आहे, ISM व्हर्जन 6.2 व्हर्जन, आणि हे इन्स्टॉलेशन प्रोसेस चालू होणार आहे. हे इन्स्टॉल करताना तुमचे काही ॲप्लिकेशन जर खाली बॉटमला चालू असतील तर प्लीज क्लोज ऑल दी ॲप्लिकेशन, असं तुम्हाला मेसेज येणार आहे, आणि नंतर इन्स्टॉलेशन कंटिन्यू करायचं आहे. तर तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्सेल काय चालू ठेवलं असेल बॉटमला तर ते क्लोज करा आणि नंतर कंटिन्यू करा. येस, इकडे मी येस केले, क्लोज ॲप्लिकेशन, नंतर नेक्स्ट करायचं आहे, नेक्स्ट नंतर येस, नंतर तुम्हाला इकडे नेक्स्ट करत जायचं आहे, नेक्स्ट, बाकी काही चेंजेस करायचे नाही, नेक्स्ट नेक्स्ट करून तुम्ही अशा प्रकारे इकडे इन्स्टॉलेशन प्रोसेस करू शकता. आता इकडे इन्स्टॉलेशन प्रोग्रेस बार आलेला आहे खाली, इन्स्टॉलेशन किती पर्सेंटेज झाले ते दिसतंय तुम्हाला. आता हे 100% इन्स्टॉलेशन झालेलं आहे. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर त्याच्या सपोर्ट फाईल लोड होणार आहेत, अशा प्रकारे एक ब्लॅक स्क्रीन येणार आणि सपोर्ट फाईल लोड होणार आहे तिकडे. नंतर तुम्हाला मेसेज येईल ISM व्हर्जन 6 इन्स्टॉल सक्सेसफुली. नंतर इकडे ओके करा, एक नोटपॅडमध्ये फाईल ओपन होईल, ती तुम्हाला क्लोज करायची. इकडे तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म येईल, तुम्ही भरून सबमिट केला तरी चालेल, नाही केला तरी हरकत नाही, कॅन्सल करून टाकला फॉर्मला तरी चालेल. त्यानंतर आता इन्स्टॉलेशन कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या डेस्कटॉपवरती अशा प्रकारे एक आयकॉन येणार आहे, ISM व्हर्जन 6 तुम्हाला इकडे दिसतंय, ISM व्हर्जन 6, याला तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे आणि हे रन होणार आहे. रन झाल्यानंतर अशा प्रकारे इकडे ISM व्हर्जन 6 म्हणून हा ही स्क्रीन, हे डायलॉग बॉक्स दिसतो या सॉफ्टवेअरचा. या सॉफ्टवेअरची स्क्रीन तुम्हाला इकडे दिसते. यामध्ये करायचं काय, यामध्ये बाय डिफॉल्ट सेटिंग्ज असतात, फक्त तुम्हाला इकडे सेट करायचं आहे की तुमचं ISM स्विच कसं होणार, म्हणजे तुम्हाला मराठी टू इंग्लिश टायपिंगमध्ये स्विच कसं व्हायचं, नंबर लॉक, स्क्रोल लॉक किंवा कॅप्स लॉक. तर मी सध्या इकडे नम लॉक ठेवलेला आहे, तुम्ही स्क्रोल लॉक ठेवू शकता किंवा कॅप्स लॉकही ठेवू शकता, पण कॅप्स लॉक अँड नंबर लॉक ठेवण्यापेक्षा स्क्रोल लॉक बेटर असतं. पण मी सध्या नंबर लॉक ठेवलं आहे कारण मी जे लॅपटॉपचं कीपॅड यूज करतो त्यामध्ये स्क्रोल लॉक नाही आहे मित्रांनो, म्हणून मी नम लॉकवरती इकडे ठेवलं आहे. आता मी नम लॉक ऑन ठेवलं, म्हणजे नम लॉकवरती जर जेव्हा मी नम लॉक ऑन करून ठेवणार आहे माझ्या लॅपटॉपचा, तेव्हा तिकडे टायपिंग मराठीमध्ये येणार आहे. चला मी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये दाखवतो, इकडे वर्ड ओपन केलेलं आहे मी, आणि इकडे नम लॉक ऑन आहे माझा, तर इकडे तुम्ही पाहू शकता की आता मी मराठीत इकडे टाईप करू शकतो, म्हणजे कीबोर्डवरून जे पण मी टाईप करणार ते मराठीत टाईप होणार. आणि नम लॉक परत मी प्रेस करून बंद केला नंबर लॉक, तर तिकडे ते इंग्लिशमध्ये टाईप होणार आहे, दिसतंय. तर अशा प्रकारे तुम्ही मराठीतून इंग्लिशमध्ये स्विच होऊ शकता, आणि परत इंग्लिशमधून मराठीत स्विच होण्यासाठी तुम्हाला फक्त नम लॉक ऑन ऑफ ठेवायचं आहे, कारण इकडे ISM सेटिंगमध्ये पाहू शकता तुम्ही, पण नम लॉक म्हणून इथे स्विच की ठेवलेली आहे. तर ISM इन्स्टॉल झालेलं आहे, ISM प्रॉपरली तुम्हाला इकडे दिसतोय, आणि तुम्ही तिकडे प्रॅक्टिस करू शकता. पण यासाठी कीबोर्डच्या कीज जर तुम्हाला माहिती नसतील तर इकडे तुम्हाला फ्लोटिंग कीबोर्ड म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा. फ्लोटिंग कीबोर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कीज दिसतात इकडे, म्हणजे F साठी काय की आहे, W काय प्रेस होणार आहे, E काय आहे, R काय आहे, प्रत्येकाच्या कीज इकडे तुम्हाला दिसतात. आपण जो फॉन्ट यूज करतो तो देवनागरी फॉन्ट आहे, इकडे तुम्हाला फॉन्टचं नाव पण दिसतंय देवनागरी फॉन्ट म्हणून आहे. त्यामध्ये जे वेगवेगळे कीज आहेत ते इकडे दिसतात तुम्हाला.
व्हिडिओ तर पुढे चालूच राहील मित्रांनो, पण आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक बटनवरती क्लिक करा, नक्की करा. आणि तुम्ही शिफ्ट बटन, आता इकडे शिफ्ट बटन दिसतंय, शिफ्ट बटनवरती मी इकडे क्लिक करतोय. शिफ्ट बटन जर तुम्ही प्रेस करता तर शिफ्टसाठी कुठल्या कीज आहेत त्या पण तुम्हाला इकडे दिसतात. मग तुम्हाला टायपिंग करताना काही क्वेरी असेल तर याचा एक तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये याचा फोटो काढून ठेवा, किंवा नॉर्मली तुम्ही एकदा पाहून ठेवा या सगळ्या कीज, म्हणजे तुम्हाला टायपिंग करताना काही एरर असेल तर तुम्ही त्या कीज पाहू शकता. म्हणजे तुम्हाला नॉर्मली टायपिंगमध्ये येणारे एरर्स तुम्ही ना या कीबोर्डला, फ्लोटिंग कीबोर्डला पाहून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चला, मी फ्लोटिंग कीबोर्डविषयी तुम्हाला सांगितलं, ISM सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करतात हेही मी तुम्हाला सांगितलं, आता माझं काम तर झालं. सो कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ? यामध्ये मी सांगितलं तुम्हाला की आपण कम्प्युटरवरती मराठीत कसं टाईप करू शकतो, मराठीत टाईप करण्यासाठी तुम्हाला कुठलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आणि कसं इन्स्टॉल करायचं हे सॉफ्टवेअर फ्री आहे, याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिकडे तुम्ही क्लिक करा आणि डाउनलोड करून घ्या. आणि मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर कराल अशी आशा बाळगतो. व्हिडिओ लाईक केला ना, नक्की करा लाईक. भेटूया पुढच्या कम्प्युटर टिप्स अँड ट्रिक्समध्ये. तोपर्यंत चॅनलवरती आणखी पण कम्प्युटर टिप्स अँड ट्रिक्स आहेत, ते पण तुम्ही पाहाल अशी आशा बाळगतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र मित्रांनो.